विपुल कदम कोण, त्यांचा गुहागर मतदार संघाशी संबंध काय आणि त्याला उमेदवार कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील, एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील, तर ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही. शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल. हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बोलण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल. मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.